गर्भावस्था भाग तिसरा ही साधना करताना प्रत्येकाला नम्र विनंती आहे की आपल्या शरीरातील त्या शक्तीचा वापर करून त्या शुक्राणूला आपल्या शरीरात वाढवायचं आहे अशक्य असं काही नाहीये आपण ज्या डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरने कोणतीही जरी गोळी दिली तरी आपला रोग बरा होतो का दुसरा डॉक्टर असेल त्या डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला रोग बरा होत नाही एक सायन्सने असा एक प्रयोग केला की चला बघूया तरी फॅमिली डॉक्टरकडे गेल्यावरच पेशंट का बरा होतो अशा बरेच डॉक्टरांची मुलाखत घेतली पेशंटची मुलाखत घेतली आणि त्यांनी एक प्रयोग करायचा ठरवला तो प्रयोग असा होता की कुठचाही पेशंट होते त्याला ताप असो खोकला असो काही असो फॅमिली डॉक्टरकडे आल्यानंतर त्या फॅमिली डॉक्टरला त्या लोकांनी अशा गोळ्या बनवून दिल्या अशी औषधं बनवून दिली की त्याच्यात तो रोग बरं होण्याचं सा सामर्थ्य देखील नव्हतं आणि त्या फॅमिली डॉक्टरांना शंभर फॅमिली डॉक्टरांना त्यांच्या पेशंटना हे देण्यासाठी सांगितलं आणि याची पूर्ण कल्पना त्या डॉक्टरांना होती की याच्यामध्ये या, या गोळीमध्ये काही एक सामर्थ्य नाही तो रोग बरं करण्याचं भले ताप असो किंवा इतर काही रोग असो पण हा एक प्रयोग केला गेला ह्या प्रयोगामध्ये असं सिद्ध झालं की एका माणसानं असे ताप वगैरे आलं आणि औषध आणि गोळ्या दिल्या गेल्या काहीही एक सामर्थ्य नसताना दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पेशंट येण्यासाठी सांगितलं होतं तर तो, तो पेशंट बरा झाला होता सायंटिस्ट लोक आणि डॉक्टरांना याचा आश्चर्य वाटलं असं कसं शक्य आहे ज्या गोष्ट गोळीमध्ये ज्या औषधामध्ये ताप बर न होण्याचं सामर्थ्य असताना देखील तो पेशंट बरा कसा झाला याच कारण असं समजलं गेलं की श्रद्धा त्या डॉक्टर बद्दल असलेला विश्वास हा कडे डॉक्टरकडे नंतर मी बरा होणार हा असलेला प्रामाणिकपणा त्या डॉक्टर बद्दल असलेली कृतज्ञता त्या डॉक्टर बद्दल असलेलं प्रेम की हा डॉक्टर आपल्याला देवच आहे ही जी भावना होती या भावनेमुळे ते सर्व रोग बरे होत होते पण त्या तेच औषध दुसऱ्या डॉक्टरनी जर त्यांना दिलं मग ते साध तापाचं किंवा इतर काही तेच जे तुमचा फॅमिली डॉक्टर देणार तेच पण त्यांनी ते बरं होत नाही कारण आपण हृदयाने जोडलेला असतो आपल्या फॅमिली डॉक्टरशी आणि बाकी जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर आपल्याला संशय असतो आपण हृदयाने जोडलेलं नसतो म्हणून ते आपले रोग बरे होत नाही तशाच पद्धतीमध्ये एक जर तुम्ही विश्वास जर ठेवू शकलात तर आपल्या अंतर्मनामध्ये विश्वातली प्रचंड जबरदस्त शक्ती नांदत असते ती अंतर्मनाद्वारा ईश्वरी शक्तीशी कनेक्ट असते काहीही तिथे अडथळा नसतो तुम्ही जे मागाल ते मिळण्याचं सामर्थ्य असत आजपर्यंत जेवढे लोक आहेत जे जे लोक टॉप लेवलला गेले त्यांना जर तुम्ही विचारलं तर त्या मला एकच गोष्ट मिळेल की मी तो एक विचार घट्ट धरला होता आणि तो माझ्या जीवनात साकार झाला त्यामुळे मी एवढे टॉप लेवलला गेलो मग तो अडाणी असो अज्ञानी असो शिकलेला असो अशिक्षित असो कोणी असो जी त्यांनी मागणी केली ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्या शरीरामध्ये आहे तर तुम्ही एक मूल कशाला मागता दोन मुलं मागा त्यामुळे एका मुलाच्या विचारापेक्षा दोन मुलं तुम्हाला मिळणार हा एक वेगळा आनंद असेल एक मूल चांगल्या गोष्टीसाठी ठेवा एक मूल आपल्या कुटुंबासाठी ठेवा एक उदात्त विचार ठेवा कोणत्याही प्रकारे मी त्याचं जास्त लाड करणार नाही जास्त त्याची सेवा करणार नाही मी माझं कर्तव्य करीन आणि त्याला चांगलं घडवेन नाही तर मूल होतं आणि त्याला एवढं लाड केलं ला जातं एवढं लाड केलं ला जातं की तो एवढा बिघडतो एवढा बिघडतो तो आई वडिलांना पण मारायला कमी करत नाही समाजाला तो वाईट दृष्टिकोनातून दिसतो आणि त्याची वाईट प्रवृत्ती होते आणि तो मुलगा बिघडून तो समाजासाठी घातक ठरतो म्हणून तुम्हाला भगवंत देत नाही जर तुम्ही ही जर अशी प्रार्थना केली नाही देवा जे मुलं असेल त्याला चांगले संस्कार देऊ कुठच्याही परिस्थितीत त्याची लाड करणार नाही इतर लोक जशी व्यवस्थित सांभाळतात मुलांना तशा पद्धतीत त्या मुलाला सांभाळू आम्ही हे वचन द्या त्या भगवंताला तुमच्या बघा तुम्हाला कोणी काही अडवणार नाही तुमच्या मनात असलेले काही विचार ते बाजूला ठेवा उदाहरणार्थ वारस पाहिजे किंवा हे झालंच पाहिजे नाही तर मला दोष हे सर्व घानेरडे विचार जरा काढून टाका जेवढे जेवढे खचणारी लोक आहेत तुम्हाला दुःख देणारी लोक आहेत ते एक महिना जरा बाजूला ठेवा रडत बसणारी जी माणसं आहेत तुमच्यासोबत त्यांना थोडं बाजूला ठेवा कारण कोणत्याही प्रकारे ह्या एक महिन्यामध्ये अशी माणसं घेऊ नका मूल पडेल डॉक्टर बोललेला असं होणारच नाही कोणी सांगितलं असं तुला अमुक अमुक शाप आहे होणारच नाही कुलदेवतेचा रोष आहे होणारच नाही गेल्या जन्मी काहीतरी वाईट केलं असेल किंवा जन्मजन्मामध्ये कधी वाईट केलं असेल त्याच्यामुळे होणारच नाही हे खुरचटलेले बुरसटलेले वाईट विचार मनातून काढून टाका देवा तुमच्या शरीरामध्ये ईश्वर शक्ती वास करते प्रत्यक्ष भगवंत वास करतोय हा विचार घट्ट धरा तुमच्या शरीरामध्ये भगवंत नाही असं जर कोण म्हणत असेल तर त्याला सरळ सरळ उत्तर द्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की ईश्वर माझ्या हृदयामध्ये वास करतोय ज्याच्या जवळ ईश्वर आहे त्याची मागणी पूर्ण होणार नाही असं कसं शक्य होईल पण तुम्ही जर स्वतःला पापी समजत असाल तुम्ही स्वतःला जर वाईट समजत असाल तुम्ही स्वतःला जर घानेरडे समजत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल ही गोष्ट शक्य नाही तर हा प्रयोग करूच नका फुकट वेळ वाया घालू नका तुम्ही कोणत्याही परिस्थितीत वाईट नाही तुमच्या शरीरामध्ये भगवंत नांदतो आहे ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाईट विचार येईल त्या त्या विचाराला त्या वाईट विचाराला सर सांगा जर मी वाईट असते तर माझ्या शरीरातला भगवंत निघून गेला असता की नाही तर माझ्या शरीरामध्ये भगवंत आहे ईश्वरी तत्व वास करते याचा अर्थ माझ्या शरीरामध्ये दिव्य शक्ती आहे तुमचं बाह्य मन जे खोडकर मन असतं जे जगाशी संबंधित असतं ते कधीही केव्हाही कोणत्याही प्रसंगातून नाराज होऊ शकत इकडे तिकडे दुःखी होऊ शकतं कष्टी होऊ शकतं अविश्वास दाखवू शकत हे असं थोडी होत तसं थोडी होत जगातले डॉक्टर काय असं असं सांगतात ते काय चुती आहेत ते बोलतात ते काय चुकीचं आहे असे वेगवेगळे असंख्य ते प्रश्न करत असत आणि संशयावर संशय घेत असत पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुमच्या अंतरंगामध्ये एक दिव्य शक्ती वास करते ती तुम्हाला सांगत आहे आत्ता पण की होऊ शकतं कुठचाही डॉक्टर द्या कुठच्याही डॉक्टरकडे जा तो डॉक्टर एकच गोष्ट सांगेल तुम्हाला विश्वास आहे का माझ्यावर विश्वास आहे की मूल होईल तुमच्यावर विश्वास आहे का तर तुम्ही फक्त एवढंच सांगत असाल की माझ्याकडे भरपूर पैसा आहे पैशाने मुलं होत नाहीत विश्वासाने होतात आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी होतात कुठचाही जगातला डॉक्टर असं सांगू शकत नाही कॉन्फिडन्स देऊन की मूल होईल जर असं असतं तर भरपूर पैसा खर्च करणारी करोडो लोकं आहेत मग त्यांना का मूल होत नाही असं कधीच नाही होत विश्वासाचा भाग इथे ऐंशी टक्के असतो आणि वीस टक्के त्या गोळ्यांचा प्रभाव असतो ऐंशी टक्के त्या ऐंशी टक्क्यामध्ये तुमचा विश्वास होणार हा भाव त्या डॉक्टरबद्दल प्रेम आत्मीयता आणि एक भगवंताजवळ एक ठेवलेली श्रद्धा एक विश्वास किंवा तुम्ही केलेले कुठचे तरी नवस वगैरे असतात किंवा त्या आई वडिलांचे पुण्याई म्हणा तुम्हाला होणार हा विश्वास तुम्ही ठेवा एक प्रयत्न करून तरी बघा तुमच्या शरीरातले सर्व रोग यांनी बरे होतील तुम्हाला मन शांती मिळेल एकदम शांत अवस्था तुम्ही जे थकलेले आहात फार खचलेले आहात याची कल्पना मला आहे पण खरंच सांगतो एक तुमचा विचार ठेवा घट्ट धरा मला होणार मूल त्या विचाराला एवढं दिव्य करा एवढं दिव्य करा तुम्हाला मूल होणार जय सद्गुरू